तीन केंद्राच्या सरकारने आणलेले त्या काळातले कायदे असतील, त्याच्यामुळे सातत्याने जो कष्ट करणारा शेतकरी आहे त्याचं कंबरडं मोडण्याचं पाप हे केंद्र सरकारच्या प्रत्येक धोरणामध्ये असतं आपल्याला दिसतंय. आणि जे केंद्रात होतं तेच दुर्दैवाने महाराष्ट्रात आज होत आहे, ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. उकडा तांदूळाच्या संदर्भात तुम्ही भूमिका घेतलेली होती, मागच्या वर्षी त्याची खरेदी बंद केली, यावर्षी 20% निर्यात कर लावलाय कांद्याच्या प्रमाणात. मी सातत्याने मागच्या वर्षी तांदुळाबद्दल बोलले, गेले 4 महिने कांद्याचा विषय तुम्ही आता मांडताय, पण तुम्ही माझं ट्विट चेक करा, माझं आणि पियुष गोयलांचं अनेक मतभेद कांद्यामुळे झालेले आहेत. 4 महिन्यापासून मी या धोरणाबद्दल बोलते आहे आणि मी सातत्याने कॉमर्स मिनिस्ट्रीला पियुष गोयलांना विनंती करत होते की कांदा या देशात सरप्लस आहे, जगामध्ये कांदा कमी आहे, त्याच्यामुळे एक्सपोर्टची परवानगी द्या. त्या काळात त्यांनी दिली नाही, कांद्याचं नुकसान आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. आणि त्यानंतर आज 40% टॅक्स लावायचं पाप ह्या सरकारने केलं आहे. तुम्ही मला सांगा, कॉर्पोरेट टॅक्स आणि हाय इन्कमचे जे लोक आहेत त्यांचा टॅक्स तो 30% आहे या देशात, पण शेतकऱ्याचा माल हा 40% वर आहे, कुठला न्याय मला सांगा. मी सांगितलं की मी फक्त शेतकऱ्यांवर बोलणार आहे, त्याचे प्रश्न असतील तर विचार. मी 8 दिवसापूर्वीच एक पत्र माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे. तातडीने दुष्काळ जाहीर हा राज्यात झालाच पाहिजे. मी ज्या भागातून येते, ज्याची लोकप्रतिनिधी आहे, तिथे सगळ्यांना तिथल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मी पत्र लिहिलेलं आहे की जनावरांचा चारा, माणसांच्या पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी आणि त्याच्यामुळे आता अतिशय गंभीर परिस्थिती अर्ध्याहून जास्त महाराष्ट्रात एक आहे. सरसकट कर्ज माफी आणि दुष्काळ जाहीर हे झालेच पाहिजेत अशी आमची आग्रहाची मागणी महाराष्ट्राच्या सरकारकडे आहे. हिंदी में आज जाना चाहिए, आज ही पॉलिसी लेवल JNPT ला जो कांदा सडला त्याची पूर्ण जबाबदारी महाराष्ट्र आणि केंद्र. मी सातत्याने सांगते, हे जुमले का सरकार आहे. डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कम, शेतकऱ्याचं इन्कम आम्ही डबल करू असा शब्द देऊन केंद्राचं सरकार आणि महाराष्ट्राचं आत्ता सरकार म्हणत आलं, पण डबलिंग तर सोडा, आहे ते पण सोडा, पूर्णपणे खच्चीकरण शेतकऱ्यांचं होत आहे. इट्स अ अँटी फार्मर पॉलिसी गव्हर्नमेंट. आज झालं का तुमचे सगळे मराठी वाले? आज 200 रुपये कम किए सिलेंडर की कीमत सरकार ने, आपको क्या लगता है चुनावी फैसला नजर आ रहा है? अरे जुमले का सरकार है, 200 से क्या होने वाला है इस देश में. आप 500 नहीं और कम करना चाहिए था. हमारी जब सरकार थी तो 400 रुपया सिलेंडर था, अभी 1150 है. 200 कम करने से क्या, किस बहन को इसके 200 रुपये बचा के 500-700 कम करने चाहिए थे. और ये सारे इलेक्शन का जुमला है, अभी आ गया इलेक्शन, इसलिए 4.5 साल इनको नहीं सोचा कि महंगाई है. और कर्नाटक के लोगों ने इनको रिजेक्ट किया महंगाई के कारण, बेरोजगारी के कारण, इसलिए केंद्र सरकार डरी हुई है. आज मंत्रालय में क्या, जो वर्धा के पीड़ित है, बांध पीड़ित, उन्होंने आज आंदोलन किया, कैसे कहेंगे? ये किसानों के खिलाफ ये महाराष्ट्र और केंद्र की सरकार है. मैं उनसे मांग करती हूँ कि डबलिंग ऑफ इनकम तो छोड़िए, जो पैसा उनको लगता है वो तो उनके मिले. एक